आज आता आपण बघणार आहोत MS ऑफिस मधील दुसरा भाग जो आहे तो MS एक्सेल म्हणून आहे। आता हे MS एक्सेल कसं ओपन करायचं, जसं आपण MS वर्ड ओपन केलेलं आहे तसंच MS एक्सेल पण ओपन करायचं। ओपन करण्यासाठी स्टार्ट वर क्लिक करा। स्टार्ट मध्ये ऑल प्रोग्राम्स मध्ये M च्या सीरीज पर्यंत स्क्रोल करा। ह्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 वर क्लिक करायचं, त्यानंतर एक्सेल 2013। हे एक्सेल आपलं ओपन झालेलं आहे। ह्या एक्सेलमध्ये जसं वर्डमध्ये तुम्हाला एक निळा पट्टीमध्ये बार दाखवलेला होता त्याच्यामध्ये रिसेंट डॉक्युमेंट्स होते, इथं पण तसेच आहे। आपल्याला इथं रिसेंट वर्कबुक म्हटलं जातं, इथं वर्डमध्ये डॉक्युमेंट म्हटलं जातं, एक्सेलमध्ये त्याला वर्कबुक असं म्हटलं जातं। ह्याच्यामध्ये रिसेंट म्हणजे आपण अगोदर जर फाईल्स तयार केलेल्या असतील तर त्या फाईल्सची इथं आपल्याला लिस्ट दाखवली जाते। आणि उजव्या बाजूला आपल्याला ब्लँक वर्कबुक म्हणजे जसं आपण ब्लँक डॉक्युमेंट पाहिलं होतं तसं इथं ब्लँक वर्कबुक म्हणून आहे। त्यानंतर हे बाकीचे जे आहेत तर हे टेम्पलेट्स म्हणून आहेत, म्हणजे एक साचे तयार करून ठेवलेले आहेत, तर ह्या साच्यांचा आपण वापर करू शकतो। आता आपण बघणार आहोत ते ब्लँक वर्कबुक म्हणून आहे। ह्या ब्लँक वर्कबुकवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सगळ्यात वरची पट्टी जी आहे तिला टायटल बार म्हटलं जातं। इथं फाईलचं नाव जे आहे बाय डिफॉल्ट म्हटलं जातं, मूळचं जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत कॉम्प्युटरकडनं आलेलं आहे ते बुक वन म्हणून आलेलं आहे। जो प्रोग्राम तुम्ही उघडलेला आहे त्या प्रोग्रामचं नाव आहे। त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये मिनिमाइज, रिस्टोर किंवा मॅक्झिमाइज आणि क्लोज असे तीन बटन्स आहेत जे आपण वर्डमध्ये डिटेल्समध्ये हे पाहिलेलं आहे। मिनिमाइज म्हणजे हे विंडो छोटी करण्यासाठी मिनिमाइजचा वापर केला जातो। त्यानंतर रिस्टोर म्हणून आहे। ह्या रिस्टोरचा वापर ही विंडो जी आहे ही विंडो मिडियम साईजची करायची असेल तर त्यासाठी ह्या रिस्टोरचा वापर केला जातो। आणि परत पूर्वीची मॅक्झिमाइज होती पूर्ण फुल स्क्रीनमध्ये पाहायची असेल तर त्यासाठी ह्या मॅक्झिमाइजचा वापर केला जातो। आणि क्लोज, क्लोज म्हणजे हा प्रोग्राम बंद करायचा असेल तर। आणि डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये क्विक ॲक्सेस टूल बार आहे, ह्याच्यामध्ये सेव्ह, अंडू आणि रिडो असे तीन बटन्स दिलेले आहेत। त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला रिबिन्स दिलेले आहेत। टायटल बारच्या खालच्या बाजूला वेगवेगळे अशा रिबिन्स आहेत, होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्मुलाज, डेटा, रिव्ह्यू आणि व्ह्यू म्हणून आहे। फाईल मेनू आहे। त्यानंतर ह्या रिबिनच्या खालच्या बाजूला एक आपल्याला असे पट्टी दिलेले आहे तिला फॉर्मुला बार असं म्हटलं जातं। आणि ह्या फॉर्म्युला बारच्या डाव्या बाजूला आपल्याला नेम बॉक्स म्हणून दिलेला आहे किंवा त्याला ॲड्रेस बॉक्स पण म्हटलं जातं। त्यानंतर ह्या फॉर्म्युला बारच्या खालच्या बाजूचा जो भाग आहे त्याला वर्कस्पेस म्हटलं जातं, आपली काम करण्याची जागा आहे। आणि ही जी काम करण्याची जागा आहे तर ही तुम्हाला रोज आणि कॉलम्सच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे। रोज आणि कॉलम म्हणजे आडवी ओळ आणि उभी ओळच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे। आणि ह्या प्रत्येक कॉलमला एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव अल्फाबेट्सनं दिलेलं आहे, म्हणजे ए बी सी डी प्रमाणे दिलेलं आहे। आणि रोज, रोज म्हणजे आडव्या ओळी आहे त्याला नंबर्सनं दिलेलं आहे, 1, 2, 3, 4 असे नंबर्स दिलेले आहेत। आणि हा जो चौकोन आहे ह्या चौकोनाला सेल असं म्हटलं जातं। जसं आपण वर्डमध्ये टेबल घेतला होता टेबलमध्ये रोज आणि कॉलमच्या स्वरूपामध्ये माहिती भरली होती आणि त्याच्यामध्ये जो चौकोन येतं रोज आणि कॉलमच्या इंटरसेक्शनला जो चौकोन येतो त्याला आपण सेल म्हटलं जातं। त्यानंतर इथं माऊसचा पॉइंटर जो आहे तो अधिक चिन्हाचा आहे, असा अधिक आहे आणि पोकळ आहे कडेने पूर्ण त्याच्या बॉर्डर दिलेली आहे। त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला एक पट्टी दिलेली आहे त्या पट्टीला स्टेटस बार असं म्हटलं जातं। हा जो स्टेटस बार आहे हा स्टेटस बार तुम्हाला दाखवतो की ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, काम कुठलं करणार आहात आणि ह्याच्यामध्ये माहिती भरण्यासाठी तो रेडी आहे का। आणि उजव्या बाजूला तुम्हाला ह्याला झूम दिलेला आहे, झूम आणि व्ह्यूज असे वेगवेगळे दिलेले आहेत। झूम म्हणजे मोठ्या साईजमध्ये पाहणे, छोट्या साईजमध्ये पाहणे, ह्याच्यामधनं आपण करू शकतो त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये उभे जे आहेत त्याला आपण कॉलम्स म्हटलेले आहेत आणि हे कॉलम्स जे आहेत तर ए बी सी डी प्रमाणे हे कॉलम्स आहेत। आणि सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे तो आपला आहे एक्स एफ डी म्हणून कॉलम आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सुरुवात होते ते ए बी सी डी प्रमाणे होते आणि झेड आलं की परत ए ए ए बी ए सी असं ए झेड असं सगळ्यात शेवटचा जो येतो तो एक्स एफ डी म्हणून येतो।
आणि रोज जे आहे ते रोज एक दोन तीन चार प्रमाणे चालू असतात ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा रोज होतो तो 1,48,576 म्हणून रो येतो ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची असेल तर माहिती आपण कसं भरणार आहोत, आपल्याला ज्या ठिकाणापासून सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी फक्त क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक हिरव्या कलरचा असा बॉक्स येतो, म्हणजे तो आपण सिलेक्ट झालेला सेल आहे, आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक सेलला एक नाव दिलेलं आहे किंवा त्याला ॲड्रेस म्हटलं जातं। तर हा ॲड्रेस कसा दिला जातो, तर तो सेल कुठल्या कॉलममध्ये आहे त्या कॉलमचं नाव आणि कुठल्या रोमध्ये आहे त्या रोचा नंबर दिला जातो। आता उदाहरणार्थ हा जो सेल मी सिलेक्ट केलेला आहे तर ह्या सेलचा ॲड्रेस झाला C4 म्हणून झालेला आहे, म्हणजे कॉलम सी आणि रो 4 म्हणून झालेला। असं तुम्ही कुठेही क्लिक केला की त्याप्रमाणे त्या सेलचा ॲड्रेस होतो। आता इथं मी क्लिक केलेला आहे ह्याचा ह्या सेलचा ॲड्रेस झाला E7 म्हणून, आणि हे ॲड्रेस जो आहे हा ॲड्रेस ह्या नेम बॉक्समध्ये पण आलेला आहे ह्याच्यामध्ये। आता इथं तुम्हाला काय केलेलं आहे की जसं वर्डमध्ये पेजेस म्हणून दिलेलं असतं, एक पेज दोन पेज, आता इथं मात्र वर्कबुकमध्ये त्याला शीट म्हटलं जातं आणि हे शीट 1 म्हणून आहे, हे पहिलं पान आहे ते शीट 1 म्हणून आहे ज्यामध्ये, म्हणजे इथं पेजेसला शीट म्हटलं जातं, वर्डमध्ये पेजेसच म्हटलं जातं, एक्सेलमध्ये त्यांना शीट असं म्हटलं जातं। इथं आपण सगळ्यात जास्त जे काम करणार आहे ते नंबरवर काम केलं जातं, आणि वर्डमध्ये जे केलं जातं तर ते पूर्णपणे टेक्स्ट स्वरूपामध्ये काम केलं जातं ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक माहिती भरायची आहे, उदाहरणार्थ आपल्याला एक मार्कलिस्ट तयार करायचं आहे। तर हे मार्कलिस्ट तयार करण्यासाठी जसं आपण वर्डमध्ये टेबलमध्ये माहिती भरतो तसंच इथं पण आपल्याला माहिती भरायची आहे। हा पहिला सेल आहे, ह्या पहिल्या सेलमध्ये मी सिरियल नंबर म्हणून घेतला। आता मला पुढच्या सेलमध्ये जायचं असेल तर टॅब कीचा वापर करायचा आहे। असं आपल्याला जेवढे जेवढे आपल्याला माहिती भरायची आहे ती माहिती आपण ह्या प्रत्येकामध्ये भरू शकतो। आपण ह्याच्यामध्ये एक्सेलच्या शीटमध्ये माहिती अशा प्रकारे भरलेली आहे, सुरुवातीला सिरियल नंबर घेतलेला आहे, त्यानंतर नेम ऑफ स्टुडंट, मराठी, आपण हे मार्कलिस्ट तयार करतो त्यामुळे मराठी विषय, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स जे काही विषय असतील ते आपण इथं विषय टाकू शकतो। तुम्ही दुसरे कुठले घेतले तरी सुद्धा चालतात ह्याच्यामध्ये विषय। हे विषय मी 10वीचे जे मार्कलिस्ट असतात तशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये तयार केले, मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स वगैरे असे। हे एका रोमध्ये ही माहिती भरलेली आहे, हे एका रोमध्ये माहिती भरल्यानंतर इथं आपण टॅब कीचा वापर करून ही माहिती भरत आहोत। ही माहिती भरल्यानंतर आपण ज्यावेळेस एंटर की प्रेस करतो, एंटर की प्रेस केल्यानंतर आपला जो काही पॉइंटर आहे तो आपोआप C5 ह्या सेल ॲड्रेसमध्ये जातो। पण हे केव्हा होतं की ज्यावेळेस आपण टॅब कीचा वापर करून माहिती भरली असेल तरच होतो, आणि जर आपण टॅब कीचा वापर न करता आपण जर नेव्हिगेशन कीज आहेत, उदाहरणार्थ अप ॲरो, डाऊन ॲरो, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, तर ह्या राईट ॲरोचा वापर करून जर आपण माहिती भरलेली असेल ह्याच्यामध्ये आणि नंतर आपण एंटर की जर प्रेस केले तर हा जो आपला पॉइंटर आहे, सिलेक्शन पॉइंटर, तो C6 न जाता तो M ह्या कॉलमच्या खालच्या बाजूला, म्हणजे M6 हे मध्ये गेला जातो हा पॉइंटर। म्हणजे टॅब कीचा वापर केला तो जिथून तुम्ही सुरुवात केलेली आहे त्याच्या खालच्या बाजूला जातो, आणि तुम्ही जर बाणांचा वापर केला तर तो मात्र खालच्या बाजू जिथे आहे त्याच पोझिशनला खाली जातो आहे, म्हणजे एंटर कीना जो आपला कर्सर आहे तो खालच्या बाजूला येत आहे। आता ह्याच्यामध्ये माहिती भरण्यासाठी तुम्ही टॅब कीचा वापर करा, टॅब कीचा वापर केला तर सोप्या पद्धतीनं पटकन आपली माहिती भरली जाते, आणि बाणांचा वापर केला तरी सुद्धा चालतो, अप ॲरो, डाऊन ॲरो, लेफ्ट ॲरो, राईट ॲरोचा वापर करून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये सगळी माहिती आपण भरू शकतो। या अशा स्वरूपामध्ये मी ह्याच्यामध्ये माहिती भरलेली आहे। आता ही माहिती भरल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं ह्याच्यामध्ये की ह्या शीटमध्ये आपण टेक्स्ट स्वरूपामधली जर माहिती भरलेली असेल तर ही माहिती आपले त्या सेलमध्ये
हे डाव्या बाजूला येते आणि नंबर स्वरूपामध्ये जर माहिती भरलेली असेल तर ती नंबर स्वरूपातली माहिती जी आहे तर त्या सेलमध्ये उजव्या बाजूला घेतली आणि हे ऑटोमॅटिक अलाइनमेंट्स म्हटलं जातं. आपण वर्डमध्ये पाहिलेलंच आहे तर तेच अलाइनमेंट्स इथं पण घेतलं जातं. म्हणजे टेक्स्ट स्वरूपामधली माहिती असेल तर ती डाव्या बाजूला आणि नंबर किंवा डेट टाईम असेल तर ते उजव्या बाजूला ही माहिती घेतली जाते. आता इथं आपण जी काही माहिती टाईप केलेली आहे ही माहिती आपण साठवून ठेवूया. वर्डमध्ये आपण सेव्ह कसं करायचं ते पाहिलेलंच आहे. आता इथं पण आपण सेव्ह पाहूया. इथं सेव्ह म्हणून बटन दिलं आहे क्विक ॲक्सेस टूल बारमध्ये, तिथं क्लिक करूया किंवा कंट्रोल एसचा वापर करूया किंवा फाईल मेनूवर क्लिक करूया. फाईल मेनूमध्ये सेव्ह म्हणून ऑप्शन आहे, ह्या सेव्हवर क्लिक करूया आपण. सेव्हमध्ये आता ही माहिती आपल्याला कुठं साठवायची आहे, कॉम्प्युटरमध्ये. म्हणून कॉम्प्युटर आपण ऑलरेडी हे कॉम्प्युटर सिलेक्टच असतं. त्यानंतर ब्राउजवर क्लिक करा. ब्राउजवर क्लिक केल्यानंतर ही माहिती तुम्हाला ज्या पाथमध्ये साठवायची आहे तो पाथ तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. आता मी इथं नवीन एक फाईल तयार करते, नवीन फोल्डर तयार करते एक्सेल फाईल म्हणून. ह्या फाईलला एक नाव दिलं आपण, आणि त्यानंतर सेव्ह ह्या बटणावर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर हे लेसन म्हणून जे आहे फाईलला नाव दिलं ते सगळ्यात वरच्या बाजूला आलेलं आहे ह्याच्यामध्ये.